नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली माधव काकांना सांगते की काका काहीही झालं तरी मी हे करणारच कारण माझ्यासाठी फक्त अंकुश सर महत्वाचे आहेत ते घरी नाहीत तर घरच्यांची काय अवस्था झाली आहे ते तुला माहितीच आहे ना त्यामुळे मी तर हे करणारच तेव्हा क्रिश म्हणतो अगं अबोली तुला काय वेळ लागलाय का तेव्हा अबोली सांगते हवं तर तसं समज क्रिश परंतु आता काहीही झालं तरी मी अंकुश सरांना थांबवणारच तेव्हाच आता नीता अंगावर चादर पांघरून शेजारीच लपलेली असते आणि ती अबोलीचं हे बोलणं ऐकते आणि स्वतःशी म्हणते की आणि मी काहीही झालं तरी अबोलीचा हा प्लॅन सक्सेसफुल होऊच देणार नाही त्यानंतर नीता आता घरी येते आणि लगेच विजयाला फोन करून तुम्ही अमेरिकेला कधी जाणार आहात असं विचारते तेव्हा विजया सांगते की आम्ही उद्या निघणार आहोत सांगते त्या अबोलीने आत्ताच क्रिश माधव काका आणि अजिंक्यसोबत मिळून तुम्हाला थांबवण्याचा काहीतरी प्लॅन केला आहे आणि ती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना एकदा की तिने ठरवलं मग ती करणारच त्यामुळे मी फक्त सावध केले तुमचं तुम्ही बघा असं सांगत तुम्ह फोन कट करते तेव्हा विजया म्हणते की ही नीता नीतापन्ना अर्धवट इन्फॉर्मेशन दिली आता ती काय करणार माहितीच नाही मग सावध होऊन तरी काय उपयोग तर दुसरीकडे अजिंक्य अपोलीला म्हणतो तुझी इच्छा आहे ना तर मग आपण हे सगळं करूयात तेव्हा क्रिश बोलतो आता सचित सरांना विजा मिळालेला आहे ते केव्हा कधी आणि कुणासोबत निघतील ती सगळी इन्फॉर्मेशन मी काढतो तर माधव काका अबोलीला सांगतात तू पुन्हा एकदा विचार कर परंतु अबोली म्हणते नाही काका आता काहीही झालं तरी हा विचार बदलणार नाही तेव्हाच सर्वांचं लक्ष रमाकडे जातं रमाने हे सर्व काही ऐकलेलं असतं अबोली रमाजवळ येऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु रमा म्हणते अबोली तू अंकुशला मिळवण्यासाठी हे सगळं करणार का नाही माझा याला विरोध आहे असं सांगून ती आज जाते नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सचित आणि पल्लवी गाडीजवळ आलेले असतात मात्र विदूलला घेऊन गे कुठेतरी गेलेली असते आणि पल्लवी सांगते की ती डायरेक्ट एअरपोर्टलाच येणार आहे ते ऐकून सचितची मात्र खूप चिडचिड होते तर इकडे अजिंक्य अबोलीला म्हणतो की आपल्याला निघावं लागणार जर त्यांना वेळेत गाठलं नाही तर आपला प्लॅन सक्सेसफुल होणार नाही अबोली होकार देते आणि आता रमाची परवानगी घेण्यासाठी पुन्हा एकदा आत येते रमा मात्र रागात असते आणि बोलते की तू ठरवलंच आहे ना आता मी काहीही बोलणार नाही तुला हवं ते कर परंतु तुला जाताने मला नाही बघवणार त्यानंतर आजी सुद्धा अबोलीला तू नको ना ग जाऊस असं सांगत असते तर राघू देखील म्हणते की वहिनी तू पुन्हा एकदा विचार कर अबोली सांगते की मला तुमची काळजी कळतीये परंतु जर का आज अंकुश तर निघून गेले ना तर ते कायमचे जातील आणि मग मी अपूर्ण राहील त्यांच्याशिवाय तर मेल्यातच जमा आहे आणि ते गेल्यानंतर मी काय करेल आयुष्यभर त्यांची वाट बघेल आणि वाट बघून बघून तसाही जीव गेल्यातच जमा आहे ना ग अरमा कासावीस होत अबोली असं म्हणते तेव्हा अबोली पुन्हा रमाकडे येते आणि हात जोडत आज मला अडवू नका आज जर मी अंकुश सरांना थांबवू शकले नाही ना तर सगळं संपेल अशी विनंती करत असते तेव्हाच अजिंक्य आत येतो आणि अबोली आपल्याला निघावं लागेल गाडी तिकडनं निघाली आहे असं सांग अबोली मात्र रमाच्या परवानगीची वाट पाहत असते त्यानंतर ती आता जड पावलांनी बाहेर येते आणि अजिंक्यला सांगते की मला वाटतंय की हा प्लॅन आपण ड्रॉप करायला हवा कारण आई यासाठी तयार नाहीत आणि तेव्हाच रमा आता औक्षणाचं ताट घेऊन बाहेर येते तेव्हा अबोली खूप भाऊक होत रमाजवळ येते रमा, रमा प्रेमानेच अबोलीचं औक्षण करते आणि सांगते की अबोली तू जे करत आहे ना ते कुठलीच बायको आपल्या नवऱ्यासाठी नाही करणार त्या बाळा तू तर नवऱ्याला परत आणण्यासाठी निघालेली सावित्री आहेस विजयी हो माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत खर तर अगोदर खूप भीती वाटत होती परंतु मी मनाला समजावलंय ऐकताच अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती लगेच प्रेमाने रमाला मिठी मारते तेव्हा आजी देखील अबोलीला रेवन्ना तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद देते तर अजिंक्य सांगतो आपल्याला निघायला हवं उशीर होतोय तेव्हा अबोली लगेच अजिंक्य सोबत निघून जाते तर दुसरीकडे सचित आणि पल्लवी गाडीतनं निघालेले असतात प्रमाणे माधव काका आणि क्रिश लक्ष ठेवून असतात अबोली ठरलेल्या ठिकाणाहून रस्त्याने चालत असते तर अजिंक्य क्रिशला कळवतो की ती गाडी आत्ताच जस्ट पास झाली आहे आपली गाडी तयार तर नाही ना क्रिश आता होकार देतो तर इकडे अबोली आता रस्त्याच्या मधोमध निघालेली असते आणि तिच्या डोळ्यासमोर आतापर्यंतच्या अंकुश सोबतच्या अनेक आठवणी तरळत असतात अबोलीला कशा पद्धतीने अंकुशने लग्नातून तिला विश्वासपासून वाचवलं होतं अंकुशला गोळी लागल्यानंतरचा क्षण त्या दोघांच्याही लग्नाचे क्षण हे सर्व काही दिसत असतं त्यानंतर ती मंगळसूत्र हातात घेत म्हणते की अंकुश सर तुमच्यासाठी मी माझ्या जीवाची आहुती द्यायलाही तयार आहे तर इकडे सचित गाडी चालवत असतो आणि तेव्हाच त्याला अबोलीचे शब्द आठवतात की तुम्ही तर अगदी माझ्या नवऱ्यासारखा का जाप काय विचारताय आणि सचितचा गाडीवरचा थोडासा ताबा सुटतो तेव्हा पल्लवी म्हणते तू ठीक तर आहेस ना आणि गाडी नीट चालव पल्लवी आणि सचित आता दोघेही गप्पा मारत असतात तर इकडे अबोली रस्त्याने चालतच असते अजिंक्य आता तिथेच गाडीत बसून सगळीकडे लक्ष ठेवून असतो तर दुसरीकडे पल्लवी सचितला काहीतरी सांगत असते सचितचं तिच्या बोलण्याकडे लक्ष असतं आणि त्याचवेळी अचानक अबोली रस्ता क्रॉस करू लागते तेव्हाच समोरून सचितची गाडी येते त्याचं लक्ष जातं आणि सचित अतिशय वेगाने गाडीचे सगळे ब्रेक्स लावतो परंतु अखेर त्याची गाडी अबोलीला धडक मारते अबोली तशीच धाडकन खाली कोसळते अबोलीचं डोकं धाडकन एका दगडावर आपटलेलं असतं सचित आणि पल्लवी दोघांनाही मोठा धक्काच बसतो तर अजिंक्य घाईनेच धावत येतो आणि अबोलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो प्लॅनप्रमाणे तो सचितला म्हणतो की सचित राजे तुम्ही हे सगळं काय केलं तेव्हा सचित म्हणतो अहो अबोली अचानक माझ्या गाडीच्या समोर आली तेव्हा अजिंक्य चिडूनच म्हणतो ती अचानक आली परंतु तुम्हाला ब्रेक्स लावता आले नाही का सचित सांगतो अहो मी ब्रेक्स लावले होते पण आणि तो खूपच घाबरून गेलेला असतो तर इकडे पल्लवी लगेच विजयाला फोन करते आणि सांगते की ती अबोली आपल्या गाडीला येऊन धडकली खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय अगं तिला खूप मा लागलाय आता हा तिचा प्लॅन होता असं सांगताच पल्लवी धक्क्यानेच काय हा सगळा अबोलीचा प्लॅन होता असं बोलत फोन कट करते तर इकडे अजिंक्य सांगतो हिला खूप लागलंय आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार तेव्हा सचित म्हणतो होय अबोली तुला काहीही होणार नाही आणि तेव्हाच पल्लवी येऊन सांगते की सचित अरे आपण शार्दूलच्या ट्रीटमेंटसाठी अमेरिकेला जातोय आपल्याला आत्ताच्या आत्ता निघावं लागणार तू जर इथेच थांबला ना तर हे सगळे तुला अडकवतील तुझा विज्जा कॅन्सल होईल त्यानंतर आपल्याला हे शहर सोडून जाताही येणार नाही तेव्हा अजिंक्य खूप भडकतो आणि शिल्लक आहे की नाही तर का मिस्टर सचित राजे तुम्ही इथून गेलात ना तर तुमच्यावर मी हिट अँड रनची केस ठोकीन अशी तो धमकी देतो पल्लवी मात्र सचितला तिथून जायला सांगत असते सचित म्हणतो पल्लवी तू असं काय करतीये आपल्या गाडीने अबोलीला उडवलंय तिला केवढं लागलय आणि मी असाच इथून पळून जाऊ का तिला सोडून कुठेही जाणार नाही असं स्पष्टपणे सांगतो आणि लगेच अबोलीला उचलून हॉस्पिटलकडे घेऊन जातो काही वेळातच अजिंक्य आणि सचित अबोलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात त्यांनाही अबोलीची खूप काळजी वाटत असते दोघेही ओरडतच डॉक्टरांना आवाज देत बोलावून घेतात अबोलीला पाहताच डॉक्टर सांगतात हिचा तर खूप ब्लड लॉस झालाय आणी सिस्टर लोकल स्ट्रेचर आणि घेऊन या आज क्रिश तिथे येतो आणि अजिंक्यला हे सगळं कसं झालं विचारू लागतो तेव्हा सचित म्हणतो तुम्ही अचानक इथे कसे आलात तुम्हाला हे कसं कळलं तर अजिंक्य म्हणतो ते सगळं सोडा आधी अबोलीला आत आध घेऊन चला पल्लवी मात्र सर्वांना थांबवते आणि बोलते की हे सगळं ना या अबोलीने मुद्दाम केलंय ते ऐकताच अजिंक्य म्हणतो पल्लवी मॅडम तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना तेव्हा पल्लवी सांगते की होय आणि मला सगळं स्पष्टपणे दिसतंय ही ना मुद्दामहून आमच्या गाडीच्या समोर आली आपल्याला थांबवण्यासाठी या सगळ्यांनी मिळून रचलेला ना हा एक प्लॅन आहे तेव्हा क्रिश म्हणतो अहो नाटक करण्यासाठी कोणी स्वतःच्या जीवाशी खेळेल का ती खरंच सिरियस आहे आणि वस्तुस्थिती ही आहे की तुमच्या गाडीमुळेच अबोलीला इतकं लागले ते तुम्ही मान्य करा तेव्हा पल्लवी सांगते अख्ख्या मुंबईत अबोलीच कशी आमच्या गाडीसमोर आली आणि तेही आम्ही मुंबई सोडत असताना आणि तेव्हाच अबोलीची तब्येत आणखी खालावते अजिंक्य हिच्यावर उपचार सुरू करा असं सांगतो आणि अबोलीला घाईनेच आय सी मध्ये नेण्यात येतं क्रिश आणि अजिंक्य दोघेही खूपच काळजीत असतात तर पुढील भागात अबोलीवर उपचार करून तिच्यावर सर्जरी करण्यात येते आजी रमा सर्वजण तिथे जमा झालेले असतात आजी रडतच माझ्या अबोलीला काय झाले असं विचारते तेव्हा डॉक्टर सांगतात या ॲक्सिडेंटमधून अबोली वाचली तर खरी परंतु तिच्या मणक्याला जबर दुखापत झालीये आता यापुढे ती कधीही चालू शकणार नाही ऐकताच सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद